सोलापूर शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरुण कामतकर आजारी असल्याची बातमी समोर येताच सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी सेनेचे निरंजन बोधूल, दीपक सुर्वे, सावता इंगळे आणि महादेव गाडे यांना कामतकर यांच्या घरी जाऊन तब्येतीची चौकशी करण्याचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर आवश्यकता भासल्यास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचा सल्ला दिला. मग काय, निरंजन बोधूल आणि त्यांच्या सहकार्याने कामतकर यांना पुढील उपचारासाठी डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्याकडे नेऊन पुढील उपचार करण्याची विनंती केली. इतकेच नव्हे तर उपचारासाठी लागणारा खर्च देखील करण्याची तयारी दर्शवली. ज्येष्ठ शिवसैनिक अरुण कामतकर यांची प्रकृती खूपच बिघडलेली असल्याची व त्यांच्या सांभाळ करणारे कोणी नव्हते अशी बातमी काही टी व्हीच्या माध्यमातून लागलेली होती. त्याची गंभीर दखल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अनिल कोकीळ साहेब यांनी घेतली. त्यांच्या आदेशानुसार सोलापूरतील सर्व शिवसैनिकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची प्रकृतीची चौकशी करून व त्यांची औषध उपचारची सर्व व्यवस्था करून दिलेली आहे. आज माननीय डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांच्याकडे घेऊन जाऊन प्रत्यक्ष त्यांची पूर्ण तपासणी करून त्यांची पूर्ण औषध उपचाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. थोडक्यात काय तर कोणतीही प्रसिद्धीची स्टंटबाजी न करता बोधूल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांच्या वाट्याला आलेले वैराग्य घालवण्यासाठी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.